नमस्कार. आजच्या वेळेत आपल्याला व्हायचं आहे 10वी गणित भाग 2. त्याच्यामधला सराव संच 7.1 प्रश्न क्रमांक 8 काय दिलं आहे? शेजारील चित्रात दिलेल्या माहितीवरून अर्धगोल वृत्तचित्ती व शंकूपासून तयार झालेल्या खेळण्याचे एकूण पृष्ठबळ काढा. ओके, आकृती काय दिली आहे? हा अर्धगोल तुम्हाला दिला आहे, त्याच्यानंतर ही वृत्तचित्ती दिली आहे आणि हा शंकू दिला आहे. तर यापासून तयार झाल्या खेळण्याचे, हा जे खेळणं तयार झालं त्याचे एकूण पृष्ठबळ काढायचं आहे. ओके, तर पृष्ठबळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सुरुवातीला या अर्धगोलाचं वक्र पृष्ठबळ काढावं लागेल, त्याच्यानंतर या वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठबळ काढावं लागेल आणि शंकूचं वक्र पृष्ठबळ काढावं लागेल आणि तिघांची बेरीज करावी लागेल. ओके, म्हणजे ते खेळण्याचे एकूण पृष्ठफळ येईल. तर आपल्याला प्रश्नामध्ये काय काय दिलं आहे तेवढं आधी लिहून घेऊया. पहिलं आपण काय करूया, शंकाकृती भागासाठी बघूया. शंकाकृती भागाची उंची काय आहे? असा शंकू आहे. ओके, त्याची उंची मग ही असणार आहे 4 सेंटीमीटर आणि त्रिज्या म्हणजे ही 3 सेंटीमीटर. ओके, तर आपण लिहून घेतलेल्या शंकाकृती भागासाठी उंची किती आहे? एच बरोबर 4 सेंटीमीटर आणि त्रिज्या आर बरोबर 3 सेंटीमीटर. आता दुसरं बघूया. आता वृत्तचित्ती भागासाठी काय दिलं आहे? उंची एच बरोबर ही वृत्तचित्तीची उंची आहे 40 सेंटीमीटर आणि त्रिज्या किती दिली आहे? 3 सेंटीमीटर. ओके, म्हणजे वृत्तचित्ती भागासाठी उंची एच बरोबर 40 सेंटीमीटर, त्रिज्या आर बरोबर 3 सेंटीमीटर. इथे एच पण स्मॉल काढलं आहे शंकूची उंचीचा आणि वृत्तचित्ती भागाची जी उंची आहे त्याला एच कॅपिटल काढलं आहे. ओके, आता तिसरं बघूया अर्धगोलाचं. आता ही जी त्रिज्या आहे तीच त्रिज्या कुठे असणार आहे? इकडे असणार आहे. म्हणजे अर्धगोलाची त्रिज्या किती आहे? इथे 3 सेंटीमीटर, म्हणजे इकडे पण 3 सेंटीमीटर. बाकी उंची बिंचीची काही दिली नाही, त्याच्यामुळे फक्त त्रिज्या लिहायचं आहे. एक अर्धगोल भागासाठी त्रिज्या किती? आर बरोबर 3 सेंटीमीटर. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे? अर्धगोलाचे वक्र पृष्ठबळ, त्याच्यानंतर वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठबळ आणि त्याच्यानंतर शंकूचे वक्र पृष्ठबळ हे काढल्यानंतर तिघांची बेरीज करायची आहे आणि बेरीज करून झाल्यानंतर जे उत्तर येईल ते खेळण्याचे एकूण पृष्ठबळ असणार आहे. ओके, तर पहिलं आपण अर्धगोलाचे वक्र पृष्ठबळ काढूया. त्यासाठी आपल्याला सूत्र माहिती असायला पाहिजे. कोणतं सूत्र आहे अर्धगोलाच्या वक्र पृष्ठबळाचं? 2πr². ओके, तर 2 × π × r किती आहे? 3 सेंटीमीटर, म्हणजे 3 वर्ग. तर 2 × π × 3 × 9, 9 × 18, 18π² cm². ओके, हे अर्धगोलाचं वक्र पृष्ठबळचं काढलेलं आहे. आता आपण दुसरं बघूया वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठबळ. तर वृत्तचित्तीच्या वक्र पृष्ठबळाचं सूत्र काय? 2πr h, कॅपिटल एच काढूया, कारण वृत्तचित्तीच्या भागाची उंची कॅपिटल एच घेतली म्हणून. ओके, 2 × π × r किती आहे? 3 सेंटीमीटर, गुणिले एच किती आहे? याची उंची 40 सेंटीमीटर. 3 × 6 × 40 किती? 240π cm². ओके, आता तिसरं काय करूया? शंकूचे वक्रपृष्ठबळ. आता शंकूच्या वक्रपृष्ठबळाचं सूत्र काय? πr l. ओके, आता इथे त्रिज्या आर दिले पण एल म्हणजे काय? शंकूची तिरकस उंची, ती पहिली आपल्याला काढावी लागेल. ती आपण पहिली काढूया. शंकूच्या तिरकस उंचीचे सूत्र काय? वर्गमुळामध्ये h² + r². ओके, एच किती आहे वर्गमुळामध्ये? एचचा 4 सेंटीमीटर आहे, म्हणजे 4² + r किती आहे? 3 सेंटीमीटर, म्हणजे 3 वर्ग. 4 किती? 16. 3 वर्ग किती? 9. 16 × 9 किती होतात? 25. म्हणजे वर्गमुळात 25 म्हणजे कितीचा वर्ग असेल? 5. ओके, म्हणजे एल किती आलं? 5 सेंटीमीटर. आता एल हे पण ह्या सूत्रामध्ये ॲड करूया, म्हणजे शंकूचे वक्रपृष्ठबळ आपल्याला मिळेल. ओके, शंकूचे वक्रपृष्ठबळ बरोबर πr l. π × r किती आहे? 3 सेंटीमीटर, गुणिले एल किती पण काढला? 5 सेंटीमीटर. π × 5 × 15. ओके, म्हणजे 15π cm². ओके, हे शंकूचे वक्रपृष्ठबळ आलं आहे. आता तिघांची बेरीज करूया, म्हणजे आपल्याला अर्धगोलाचं खेळण्याचं एकूण पृष्ठबळ मिळेल. म्हणून काय? खेळण्याचे एकूण पृष्ठबळ बरोबर अर्धगोलाचे वक्रपृष्ठबळ अधिक वृत्तचित्तीचे वक्रपृष्ठबळ अधिक शंकूचे वक्रपृष्ठबळ. आता तिघांचे वक्रपृष्ठबळ लिहून घेऊया. अर्धगोलाचं किती काढलं आपण? अर्धगोलाचे 18π cm², वृत्तचित्तीचे किती? 240, आणि शंकूचं किती काढलं? 15π.
आता तिकडची बेरीज किती येते, 273 पाय सेंटीमीटर वर्ग. ओके, ते काय झालं आहे, खेळण्याचे एकूण पृष्ठफळ. ओके, धन्यवाद.